राम असा एक आदर्श रूप आहे तो नुसता भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी आता जसं आपण जर पाहिलं तर थायलंडमध्ये पंच्याण्णव टक्के बुद्धिस्ट लोक आहेत बरोबर परंतु तिथल्या राजाचं नावच रामा असतो आता रामा दहा सुरू आहे त्याच्यापूर्वी रामा नऊ म्हणजे रामा एक रामा दोन रामा तीन ते रामा दहा असं सुरू आहे राम तिथल्या रा हे आदर्श रूप झालं का बुद्धिस्ट आहे तरी आदर्श रूप झालं त्याच्यामुळे रामाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे एक आदर्श राजा कसा असावा या दृष्टीनं त्या आपले या देशातल्या सगळ्यांची भावना त्याच्यामध्ये असते